तक्रार येत होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आज पावळकोळ सेंटरला भेट दिली आणि आश्चर्याचा धक्काच बसला. आज कोविड शिरूर तालुक्यात 28 गावं हाय अलर्टवर आहेत. रुग्णांना ऑक्सिजन बेड आणि व्हेंटिलेटर बेड मिळत नाही म्हणून तडफडून प्राण जात आहेत आणि या ठिकाणी भेट दिली असता 40 ऑक्सिजनचे बेड रेडी आहेत, फक्त मेडिकल स्टाफ नाही या कारणास्तव बंद असल्याचं आज या ठिकाणी निदर्शन झालं. तहसीलदारांशी फोनवरून बोललो, त्यांनी मी आरोग्य खात्याकडे बोट दाखवलं, आरोग्य खात्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सविस्तर असं काही उत्तर दिलेलं नाही. 40 बेड जर गेले 3 वर्षापासून हे रिकामे पडलेले आहेत. गेल्या वर्षाचा कोविडचा काळ गेला 2020चा, 2021ला सुद्धा पुन्हा दुसरी लाट आली तरी या ठिकाणी हे बेड तसेच आहेत. या ठिकाणी प्रथम मी प्रशासनाचा निषेध करतो. दुसरी गोष्ट की या ठिकाणी राज्याचे सर्वोच्च नेते गृहमंत्री नामदार दिलीपराव उळशे पाटलांच्या मतदारसंघात हे गाव येतंय आणि मंत्र्यांचंही याबाबत असणारं दुर्लक्ष हे त्यासाठी शब्दच वापरता येत नाही, इतकं निंदनीय ही बाब आहे. सोमवारपर्यंत प्रशासनाने या ठिकाणी ओटू बेड जर सुरू केले नाही तर सोमवारपासून आम्ही उपोषणाला बसत आहोत. मी स्वतः बसणार आहे, सरपंच त्यांचे सांगतील. प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की लोकांचे प्राण वाचवणं गरजेचं असताना करोडो रुपये शासनाने या ठिकाणी कोविडसाठी दिलेले आहेत, संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, फक्त स्टाफ नाही या कारणास्तव 40 बेड रिकाम असणं हे मनाला न पटणार आहे, माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व राजकीय नेत्यांना आणि प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की सोमवारपर्यंत हे ओटूचे बेड सुरू करावेत, अन्यथा सोमवारपासून उपोषणाला या ठिकाणी बसणार आहे. साधारण हा विषय बेडचा झाला, अजून काय त्रुटी जाणवली तुम्हाला याच्या संदर्भात? जेवणाचं जर आम्ही पाहिलं तर अक्षरशः जनावर पुढं ताट मांडलं तरी ते कुणी खाणार नाही. फक्त 2 चपात्या, थोडा भात आणि 1 वाटीभर रस्सा, त्या रस्सा कशाची भाजी हे काही कळत नाही. इतकं निष्कृष्ट जेवण सुद्धा या ठिकाणी दिलं जात आहे. स्टाफच्या संदर्भात स्टाफ पाहिलं तर काहींना N90 मास्क नाहीत, PPE किट नाहीत. एकूणच आरोग्य खात्याचे या ठिकाणी दिवाळखोरी यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे.